हाय, हेलो, नमस्ते, कसे आहात सगळे? आज आपण बघणार आहोत की हिवाळ्यामध्ये आपण झाडांची काळजी कशी घ्यायची आहे ते. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिला पॉईंट आहे की आपल्याला झाडांना पाणी कमी घालायचं आहे. जर माती अशा प्रकारची चिकट लागत असेल तर तुम्हाला पाणी बिलकुल घालायचं नाही आहे झाडांना. पाणी घालण्यापूर्वी हे नक्की चेक करा. इथे मी तुम्ही बघू शकता की झाडाची माती व्यवस्थित ड्राय झालेली आहे. आता तुम्ही ह्या अशा प्रकारे जर ड्राय झाली असेल माती तर नक्कीच पाणी घालू शकता. पण खूप जास्त माती चिकट असेल आधी दाखवल्याप्रमाणे तर पाणी घालू नका. हिवाळ्यामध्ये झाडांना जास्त पाण्याची गरज नसते कारण जास्त पाणी सुकत नाही झाडांचं, ॲज कम्पेअर टू उन्हाळ्यामध्ये भरपूर लवकर पाणी सुकतं. म्हणून आपल्याला पाणी कट डाऊन करायचं आहे कारण का तेवढी गरज झाडाला नसते पाण्याची. हे तुम्ही नक्कीच चेक करून पाणी घाला. त्यानंतर दुसरा पॉईंट हा आहे की झाडाची ट्रिमिंग बिलकुल करायची नाही. हार्ड प्रूनिंग आपण ज्याला म्हणतो, ज्याच्यामध्ये आपण संपूर्ण झाडाची कटिंग करतो, तर ते आपल्याला ह्या सीझनमध्ये नाही करायचं आहे. झाड कितीही खराब झालं असेल, कसंही असेल, तरी आत्ता सध्या हा सीझन संपेपर्यंत करू नका. कारण का झाडं आता डॉर्मन्सीमध्ये असतात, त्यांची वाढ खुंटलेली असते, त्यामुळे हे बिलकुल करायचं नाही आहे. आपल्याला तिसरा पॉईंट हा आहे की झाडाची रिपॉटिंग कुठल्याही करायची नाही आहे आत्ता. जर तुम्ही कुठलंही नर्सरीमधून प्लांट आणलं जे खूप हेल्दी आहे आणि खूप व्यवस्थित आहे, तर तुम्हाला ते रूटबॉल सकट लावायचं आहे. त्याचा रूटबॉल काहीही डिस्टर्ब करायचं नाही आहे, ॲज इट इज तुम्हाला लावायचं आहे. तर कारण का आता झाडं, मी आधी पण म्हटलं, डॉर्मन्सीमध्ये असतात, त्यांची वाढ होत नाही, त्यामुळे तुम्हाला झाडांना कुठल्याही प्रकारे डिस्टर्ब करायचं नाही आहे. हे एक इम्पॉर्टंट आहे. त्यानंतरचा पॉईंट आहे खतं घालायची नाही आहेत. कुठलीही खतं असतो आत्ता ह्या सीझनमध्ये तुम्ही घालू नका. विंटर फ्लावरिंग जे आहेत त्यांना घालू शकता, बाकी कोणालाही घालायची नाही आहेत. त्यानंतर हे आपले परमनंट प्लांट जे असतील, जर तुम्हाला खूप चांगले मिळाले, खूप रिझनेबल रेटला मिळाले, तर तुम्ही नक्कीच आणा. पण जसं मी आधी पण म्हटलं की रूटबॉल डिस्टर्ब करू नका. जसे आणता तसे व्यवस्थित लावा त्यांना, त्याला काही त्याचे रूट्स वगैरे डिस्टर्ब करू नका, ॲज इट इज लावा. त्यानंतरचा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे, जर तुम्ही आत्तापर्यंत संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळेस झाडांवर थोडाफार पाण्याचा स्प्रे करत असाल तर ते बिलकुल करायचं नाही आहे. कारण का रात्रीच्या वेळेस टेम्परेचर कमी झालेलं असतं आणि झाडं खूप फ्रीज होतात, त्यामुळे बिलकुल असं करू नका. सकाळच्या वेळेस तुम्ही करू शकता, जेणेकरून त्यांना ऊन मिळेल काही वेळाने आणि त्यांना त्याच्यातून ऊब घेता येईल. संध्याकाळच्या वेळेस आणि रात्रीच्या वेळेस झाडांवर पाण्याचा स्प्रे किंवा कुठलाही स्प्रे तुम्हाला बिलकुल या सीझनमध्ये करायचा नाही आहे. या सीझनमध्ये विंटर फ्लॉवरिंग प्लांट्स आहेत त्यांना तुम्हाला ॲड करायचं आहे, ते तुम्ही ॲड करू शकता. त्याशिवाय बऱ्याच अशा भाज्या या सीझनमध्ये उगवल्या जातात, मेथी, त्याच्यानंतर मिरची, टोमॅटो, पालक, अशा भरपूर साऱ्या भाज्या आपल्या ह्या सीझनमध्ये ऑर्गॅनिकली उगवता येतात. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आपले जे इनडोअर प्लांट्स असतात ज्यांना आपण घराच्या आतमध्ये ठेवतो, तर त्यांना आपल्याला सकाळच्या उन्हामध्ये बाहेर काढायचं आहे. अशक्य असल्यास तुम्ही हे 3-4 दिवस तरी करा वीकमधून, पण जर तसं पॉसिबल नसेल तर ॲटलीस्ट 2 दिवस तरी त्यांना बाहेर ठेवा उन्हामध्ये. कारण का त्याच्याने काय होईल की त्यांना ऊब मिळेल आणि झाडं व्यवस्थित टवटवीत राहतील. तर हे तुम्ही या सीझनमध्ये बाकी सगळी जी केअर आहे, जशी आपण बाकीच्या झाडांची करतो तशीच आपल्याला इनडोअर प्लांट्सची करायची आहे. पाणी कमी घालायचं आहे, पण शक्य असल्यास थोडं उन्हात ठेवा. तुमच्या एरियामध्ये खूप जास्त थंडी पडत असेल आणि अगदीच नेमकी झाडं तुमच्याकडे असतील, 2 ते 3 झाडं असतील किंवा 1-2 छोट्या मोठ्या कुंड्या असतील, तर अशा वेळेस तुम्ही झाडांना इनडोअर शिफ्ट करू शकता. ह्याच्यामुळे काय होईल की खूप जास्त जेव्हा फ्रीझिंग टेम्परेचर असतं बाहेर, तर त्या फ्रीझिंग टेम्परेचरपासून तुम्ही तुमच्या झाडांना प्रोटेक्ट करू शकता. अर्थात हे तेव्हा शक्य आहे जेव्हा तुमच्याकडे अगदीच कमी प्रमाणात झाडं असतील आणि छोट्या कुंड्या असतील ज्या तुम्ही शिफ्ट करू शकता आणि त्या तुम्ही परत सकाळी बाहेर ठेवू शकता. पण जर असं करणं तुम्हाला पॉसिबल नसेल, जर तुमची बाल्कनी खूप जास्त मोठी असेल आणि तुमच्याकडे खूप झाडं असतील, तर त्यावेळेस तुम्ही असा कपडा घालू शकता रात्रीच्या वेळेस तुमच्या झाडांवर, जेणेकरून त्यांना थोडं प्रोटेक्शन मिळेल आणि खूप जास्त थंडीपासून त्यांचं संरक्षण होईल. हे तुम्ही ट्राय करून बघू शकता. तुमच्या झाडांना सकाळी तुम्हाला हे काढून टाकायचं आहे. हे तुम्ही करू शकता थंडीमध्ये.
कुठलेही ड्राय लीव्स असतील, झाडांना व्यवस्थित स्वच्छ ठेवायचं आहे. जसं आपण आपल्या घरात स्वच्छता ठेवतो तसं झाडांनाही स्वच्छ ठेवायचं आहे. हे जे काही ड्राय लीव्स असतात, खराब झालेली पानं असतात, ही सगळी तुम्हाला काढून टाकायची आहेत प्लांट्सवरून. याच्यामुळे फंगस खूप जास्त अट्रॅक्ट होतो झाडांकडे. सो हे सगळं काढून टाकायचं आहे. सो हे तुम्हाला नक्की करायचं आहेत. सो ह्या सगळ्या गोष्टी होत्या डूज अँड डोन्ट्सच्या आपल्या हिवाळ्यामधल्या. आय होप तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल.